म्हणूनच खाजावं लागतं, तरच आपलं कीर्तनाचं सूत्र बसत, नाही तर डायरेक्ट जेवायचं घर. चला परत महिला मंडळ, पुरुष मंडळी, महिला मंडळ पटकन उत्तर द्या, उपवास करावा किंवा नाही? आता त्याला तीन मुद्दे आहेत. जी स्त्री शरीरानं कमकुवत आहे तिने उपवास करू नये, जी स्त्री आजारी आहे तिने उपवास करू नये, आणि जिला शारीरिक कष्ट जास्त आहे तिने उपवास करू नये. जिला काही काम नाही सारखा उपवास करतो, तू तर शिर रोग्याटच आहे. तुला डोळे उघडायच्या गोळ्या आहेत, डोळे झाकायच्या गोळ्या आहेत, त्याच्यापेक्षा तू गोळ्याच खाय फक्त. पुरावा तिसरा अध्याय, तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे. एक वाक्य सांगा, याच्यातला जेव जर तळतळत असेल तर उपासही करण्यात काय मजा आहे? बाहेरचा देव देवात माणसाने बसवला आहे, याच्यातला देव देवाने निर्माण केला आहे. परत निड ऐका, मंदिरातली मूर्ती मामनाने बसवली, मूर्तीतली मंदिरातली मूर्ती कारागिरानं बनवली, पण याच्यातला देव कोणी बनवला आहे? परत ऐका नीट, मूर्ती कोणी बनवली? कारागिराने. मंदिर कोणी बांधलंय? कारागिराने. मंदिरातली मूर्ती बसवली कोणी? बामणाने. पण करोडो रुपयाचं मंदिर आहे आणि याच्यात आयती मूर्ती बसवलेली आहे, आल्यापासून बसवलेली. ही बसवणारा कोण आहे? देव आहे. देव आहे याच्यात. ही मूर्तीच कशाची आहे? देवाची आहे. ही मूर्ती जर आयतीत बसलेली आहे तर हिची पूजा करायची नाही, आणि बाहेरची उपाय, बाहेरचीला नारळ फोडायचा आणि याला उपाशी मारायचं, उपास करायचा नाही. पुरुष मंडळीला प्रश्न पटकन, करगळीनं डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवाळी उचलणं अवघड? उत्तर, करगळीनं डोंगर उचलायला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवाळी उचलायला भक्ती लागते. द्या उत्तर पटकन. सध्या लोकांकडे शक्ती आहे का भक्ती आहे? डोकंच खा, शक्ती आहे लोकांकडे, भक्ती नाही. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुमचा भाऊ आमचा भाऊ संघ जेवायला बसला, लबाड बोलायचं नाही, आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, एका वहिनं भज जास्त कोणत्या ताटात टाकाल? तुमच्या त्याच्या बापाची पेंड आहे का? तिला आणाय आम्ही. हा झालं फायनल, फायनल. पुरुष मंडळी उत्तर द्या पटकन. त्याला लय सावध बसावं लागत आपल्या कीर्तनाला. साडू नाही पैसे उष्णे मागितले आणि भावानाही मागितले, कोणला हा म्हणाल? साडूला. साडूला भावाला म्हणणार रविवारी पाऊस, साडूला. चला पटकन. लहान आले पोर, ए बरं, लहान आले पोर, आपल्या घरी मावशी जास्त वेळा येते का आत्या? मावशी, करेक्ट. लय सोपं आहे महाराज, काय लय सोपं आहे. चला पटकन. ए पुरीनं उत्तर द्या, पुरीनं. तुम्हाला पुरी उत्तर द्या. तुम्हाला पाहिला पोरगा आलं, पसंती झाली, पहिल्यांदाच आलं त्या पोरानं पोरगी पसंत केली, ते पोरग जेवायला बसलं, जमलं बिमलं काहीच नाही, फक्त पसंती झाली. तुमच्या भावासंग ते जेवायला बसलं, ते नवं शिंगरू. हा, आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, पटकन बोला पुरीनं. कळत न कळत एखादं भज भावाच्या ताटात पडेल का शिंगराच्या? शिंगराच्या. साधं उदाहरण आहे. मग इतक्या दिवस राखी बांधली, तो भाऊ लाटला, आणि हे दुसऱ्याच्या पल्सरला पेट्रोल टाकून आलं. याला तर पल्सर नव्हतीच, पल्सर आहे दुसऱ्याची, बुट आहे दुसऱ्याची, पण भजे खाऊन गेला ना. मग समाज असा आहे भाऊ, फॉर्म भरायला अख गाव, प्रचाराला अख गाव, जुलाब व्हायला अख गाव, रसा प्यायला अख गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आला, कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात, जिंदाबाद. पुन्हा सकाळी याच्या घरी, आपलं गावच नालायकी, पुन्हा याच्या तुम्ही. काळ अतिशय वाईट आहे, इंद्रिकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते सत्य. 15 वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारी टोळी, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे.
पंधरा वर्षापूर्वी कार्यकर्ते फिरत होते निष्ठा म्हणून, आता कार्यकर्ते फिरत्यात मिळतंय म्हणून, जर मिळालं नाही बॉम्बाला। एखाद्या सरपंचाला एखाद्याने 8:30 फोन केला रात्री, माझी पोरगी आजारी आहे, तो जर म्हणला सकाळी पाहू, कार्यकर्ता काय म्हणतो म्हणजे कोणाशी बोलत तू, तू बोलतो कोणाशी, 5 वर्ष तू या मागे हिंडलो, मी चुत्या होतो का दुसऱ्या पक्षात? आता निष्ठा नाहीये, निष्ठा निष्ठी। आता निष्ठा अभिष्ठा ही फक्त गुरुजीनाच शिकवायची पोरांना, पोरांनाही नाही। आता काहीच करायचं नाही, आता मारा। मग आतापर्यंत एवढे शाळा झाल्या, पुस्तकं झाले, शिक्षक शिकून शिकून लोक मेले, पुस्तकाचं पहिलं पुस्तकातल्या आतल्या पानातलं पहिलं पान कधी गुरुजीने पोराला शिकवलं का? पुस्तकाच्या बस सगळे उलटे पालटे झाले, गायड निघाले, अपेक्षित निघाले, नवनीत निघाले, प्रश्नपत्रिका संच निघाला, सराव परीक्षेचे संच निघाले, गायड वाचू वाचू पोरं मेले, नोकरीला लागून रिटायर झाले, पुन्हा मेले, त्यांचे नातू परत तयार झाले, मग एवढं झालं, मग पुस्त्याचे आतलं पान कधी गुरुजीने पोराला शिकवलं का? भारत माझा देश आहे शिकवलं का? सारे भारतीय माझे बांधव आहे शिकवलं का? नाही। मग पुस्तक शिकून करायचं काय? जे शिकवायला पाहिजे ते शिकवलं नाही, आणि नको ते शिकून मग रिटायर झाले, येडे झाले। खडे हाणायला लागले, मी हिंदुतून गेलं, ते पैसा मोकार, बुद्धी कमी, सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट सुद्धा वयावर नको आहे, बुद्धीवर पाहिजे। हा 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा, जितकी बुद्धी कमी होईल तितकं पेमेंट कमी, म्हणजे हे रिटायर झाल्यावर येडेवाणी करायचं नाही, तो प्रॉब्लेम काय होतो, बुद्धी होती कमी, माल मोकार, खर्चायचाच कसा, त्यानं मिवणीला बंगला बांधून दिला, मग मिवणीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न। याने याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य, मग त्याच्या पोरानं गाडी घेतली, तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश। सावध राहायचं, आपलं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला, काय बधीर होतो तो, एकटा हसतो तो घरी गेला। आता सगळे जण 2 मिनिटं आजीबाईकडे बघा, वय किती झालं? 100 100। चेहरा फ्रेश, डोळे बसणं अजून ठणठणीत, जाऊ दे आता 100 म्हणजे त्या मानाने विक्रम झाला। बघा 22 तिसरीला गेलंय, 3 काचाचा चष्मा आहे त्याला, तवा गुरुजी दिसतोय त्याला, 100 ची आजी चष्मा नाही, आय आजीच्या सुनाला चष्मा असेल आली होत। दोन्ही मुलांना आहे पण आजीला नाही, काय बोलायचं, काय देवाने शरीर बन बरं महाराज, हे 100 वर्षाचं जे शरीर आहे ना, हे नुसतं शरीर नाही, कष्टाचं शरीर आहे, नुसतं शरीर नाही, ते काय नोकरीवाल्याची बायको आहे का? लिफ्टन वर जाती, लिफ्टन खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे, अगं बाई तू जगती तरी का आला, तू धरत्यालाय मोकळं करी ना, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथा ना, काय करते तू जगून तरी, त्याचा निमा पगार गोळ्यांमध्येच जातोय। महाराज जुनं ते जुन्या म्हाताऱ्याने 3 पोरींचे लग्न केले, टोले जांग, एअर आय खणली, मोटर आय बसवली, पाईपलाईन नाही केली, जमीन बैल किनी लय केली, 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केल्या, रुपया कर्जही नाही, गुंठा इकला नाही, म्हातारा ठणठणीत, आपल्याला एकच पोर, तिथेही लग्न करायची गरज पडली नाही, मग ती पेपरला गेली, आलीच नाही तर लग्न करता का? मग ती का निकाल घेऊन येते का काय करत? माणसं म्हणते आम्ही प्रगती केली, काय वांग केलं प्रगती, 58 वर्ष सरकार धुतलं, नोकरी केली, 58 बंगल्याला कुदळी हल्ली, 60 बंगला पुरा झाला,
62 वास्तू शांती झाली आणि 63 येतं वर्ष श्राद्ध आलं बंगल्यात झोपलात नाही तू बांधी तो का आला. मग त्याच्या पोरानं घरानं नाव दिलं दादांची कृपा. दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी होईल. अजून 70 म्हातारा बिनच्या स्मत वाचित आहे. 75 म्हातारा दिंड बाबा किती झाले 85. हे 10वी 12वीची शिंगरणी आहे का 85 8 5. याला 22 बीपी. याची ते कारण आहे का मारा. ही ही जुनी जी शरीर आहे. आता ही आजीबाई आहे. एवढा मोठा परपंच केला ना तसा नाही केला मारा. चुलीवरची भाकरी लवकर उठणं जात्यावर दळणं जात्यावर दळणं चुलीवरची भाकरी मुलीवर संस्कार मुलावर संस्कार गरिबीत राहणं तीन रंगाचं लुगडं नेसायचं पण मुलगा शिकलाच पाहिजे. त्यांची मुलं जी मोठी झाली ना आता आपण बोलव शिकतो म्हणजे फुकट शिकलो का. आपल्या आईवडिलांची पुण्य आहे. काय होतं आपल्याला काय होतं आता तुम्ही मी गरिबाचे काय होतं आपल्याला. 7वीपर्यंत पाठी होती आम्हाला तिला साठा नाही नुसतं खापार. बरं पाटी फोडितो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची पेन्शिल मोडायची पण अक्षर ओठत नव्हतं अशी आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. तिच्यात काय दप्तर होतं का चिचुके बोर कौठ जांभळ इटी दांडू आणि कमराला पट्टी नाही करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा जेवला का आटा उतरायचा आणि 100 रुपयांत तर 9वी पोहत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम. असं दिवाळीच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं फुल आखी पोर आंघोळीला कुठं वड्याला भोंगळी शेड्या वड्याच्या काढायला मंडळी पाण्यात वाळूत पसरायचं तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले शेड्या वड्यालाच अख्खी भोंगळी गॅंग पळायची गावात. महाराज तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर पोरग तंबाखू टाकून देत होत माणूस आलो. आता एवढे आवलाद येत आमच्या पुढे येत्यात. राती कुठं होते राती कुठं होते राती नदीला होतो आता वड्याला चालले. नववीचंय 15चंय 15 कोटरा ते अवलाद असं तैट पाहते बापा कधी. आणि ते बापालाच म्हणते तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे. कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शिअर करतय दत्तू पाटील की जय हो मग प्यात आणि प्याल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते हे रत्या हे भिक्या हे किसन्या आई रे बेईमान दुनिया पंच्याहत्तर 65 60 85 100 सगळे ठणठणीत 22 24 आय 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 पूर्वी लोक कॅन्सर न मारायची आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे. येडस सुद्धा मुक्त होत आलाय जवळजवळ पोलिओ तर राहिला नाही. आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना तीनच रोग आहे माझ्या सगट. एक शुगर 2 बीपी आणि 3 अटॅक. निम्मे निघतील शुगर वाले याच्यात. चहा राखेल दे पण चहा नको राखेल दे गलाच भर. आता म्हाताऱ्या माणसाची शुगर वाढली तर ठीक आहे
22 24 पोराला शुगर वाढायचं कारण काय माहिती का? शिकलेले लोक निडाय का? ही औलाद 17 ला क्वार्टर पिते आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. कोणती दारू 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरसी घ्या, इंडिका घ्या, वड्याची घ्या, नाल्याची घ्या, कोणती घ्या. आणि यांना ती फुकट मिळती रॅली. अर्धा लिटर पेट्रोल टाकून रॅली निघली झेंडा लावून, तिकून येताना पेट्रोलच संपलं. यायला लुटीत आली रॅली आणि हल्ली 19 मुतला चड्डीत वाढली शुगर. शुगर वाढायचं हे कारण एक भयानक. दोन, बीपी वाढायचं कारण. बीपी का वाढ तुम्हाला? मागचं उकरीत जाऊ नका. आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना, आपल्याला नवी पर्यंत अंडरपॅन नव्हती, ते पोरगा आपल्याला काय म्हणतो माहिती का? पप्पा तो दरिद्री काळ होता, आपण दरिद्री ठरलो. ते शहाणं ठरलं, जुनं उकरायचं नाही. प्रियशीचं जमलं म्हणून याची छाती धडधडायला लागली का? अस्वस्थ वाटायला लागलं मला, अस्वस्थ. असे तीन मेले, तो चौथा नंबर आहे. तू का डोक्याला ताण करतो बाबा? तिसरं कारण बीपी वाढायचं. चौथं कारण, तिसरं कारण, ए अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाही आहे, मानसिक संतुलन डॅमेज झालंय लोकांचं. माणसं समाधानी नाही राहिली, बनबन करते माणसं नुसती बनबन, त्यामुळं अटॅक वाढवतो. चिंत एकटे बोलतात काही लोक, काही लोक बैलाशी बोलत आहे. पाय बा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? आणि पाया पडून सांगतो, अटॅक शुगर वा अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो. महिला मंडळ, तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल ती कुणातरी पुढे बोलून टाकी, जा मनातल्या मनात ठेवू नका. लोक काय करतात माहिती का? घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून ती दाबून ठेवत्या, मग स्फोट. बोलत जा. आणि आता लोक बोलणं जवळजवळ लोकांचं बंद, लोक बोलतच नाही. मोबाईल मुळ बोलणं बंद झालं. घरात कोणी गप्पा हानीन, स्टँडवर कोणी गप्पा हानीन, उठपळ. कानात दोन वायरी, हेन भोर का काय, हेडफोन काय, मोटरसायकलवर दोन आवलाती चालल्या, एकाच्या कानात एक, पुढच्याच्या कानात एक. गाणं लावलं, हँडल पिळला, मूठ पिळली, गाणं लागलं, बाबराव आला, कुत्र आडवं आलं, वायर गुतली, मिळालं. दोन स्टँडवरच बसत आहेत येडे. काही काही पोर पा तुम्ही मारा दे मोबाईल वाले येड्या बाबळीत बसत आहेत अंधारात. कानात वायरी, दोघांनी एखाद गाडी निघून गेली, बोलायचंच नाही. एकला गिला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही? एक एसटीतून उतरलं आणि परत त्याच गाडीत चढलं. ते कंडक्टर म्हणलं, तुम्ही आता तर उतरले. एकानं भात खाल्यावर वरण मागितलं, पागल झाली लोक. एकानं मोटरसायकल आलवर आला आणि मोबाईल याच्यात गुथावला आणि गाडीच वरात दिली आणि दुसरी जेव्हा ठेव लावली आणि घरी गेला. घरचे म्हणले, इकली का काय त्याच्या गावर ठेव दिसत गेलं बदी. एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या, 3-10 बाया घेतल्या, 300 रुपये रोज झालं. 3000 रुपये द्यायचे बायांना, एक तर पाणी नाही, रोप उपटून बिपटून बाया बसलो होत्या बांधाव. हे मोटर चालू करायला गेलं, 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, मग बटन दाबून तर यावा का नाही? परत वाफ्यात आलं ती, आयला पाणीच नाही. परत गेलं तर लाईट गेली, दिले ना मरून पैसे. पागल झाली लोक ह्या मोबाईलमुळं. अंडरपॅन नाही काहींना, पण 9000 एनसीटी चैन उघडी नातू नाही मोकळा, काही रेंज मध्ये. बंगा मोबाईल. आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, रात्री झोपत नाहीत महाराजी, झोपत नाही. ती यांची सायकोलॉजिकली अनफिट का म्हणून झाली? काही पोर घडी नाही राहिले मोबाईलमुळं. रेंज गेली त्यांची, व्हायरस आला त्यांना, व्हायरस ती बॉट चाळी तर दुसऱ्याची बॉट. ही मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर, उशीवर डोकं ठुलं का? आणि मग ते चित्र पाहायचे,
ती मेसेज वाचायची, ती आर झाले चित्र, तेच नेमकं डोक्यात घुसात, झोपलं तसंच, निम्या रात्री गोदडी फाडली त्यानं, त्याचं बाप म्हणलं मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोदडी फाडली, त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या बरोबर तुम्हाला फाडीन तो. आणि अटॅक यायचा नसेल तर बोलत जा एक, आणि दुसरी गोष्ट हसत जा, हसत जा, हसायला पाहिजे सगळ्या रोगावर एकच औषध हसणे. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होता तो, एकटा हसतो घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझ्याची, मारा प्युअर मुख्या माझ्याची, लय धोकादायक माणसं. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात. मेखा आहेत माणसाच्या, मेखा ज्या माणसाच्या, माणसांच्या मेखा असतात. माणसाची बायको गोरी नसावा, गुरी बायको करू नये, कधीच करू नये, फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय, उन्हात न्यावं तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हानती, काय होत. बायको सावळी पाहिजे, वांगे लावाया चालतीन, शिंगळ्या निवडाया चालतीन. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या, आणि मग ते आले काकडेला आमच्या बोकांडी वाळवंटा.